रवींद्र रांगे पाटील आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ रुपीनगरमध्ये मराठा समाज एकवटला. गुणवंत सदावर्तेंचा देखील प्रतिकात्मक स्वरूपात दाखवला सहभाग. सर्वांचं वेधलं लक्ष मराठा आरक्षणाच्या आणि मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रुपीनगरमधील हजारो मराठा बांधवांनी आणि माता भगिनींनी तळवडे परिसरात पदयात्रा काढून सरकारच्या आरक्षणासंदर्भात वेळखाऊ भूमिकेचा निषेध करून संताप व्यक्त केलाय. यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच मराठा नेत्यांचा निषेध आणि विरोधी घोषणा दिल्या. तसेच गुणवंत सदावर्ते यांचा देखील प्रतिकात्मक स्वरूपात श्वानाच्या गळ्यात प्रतिमा अडकवून सहभाग दर्शवलाय. यावेळी रुपीनगर तळवडेमधील आबाल वृद्ध माता भगिनी या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून राज्य सरकार आणि सर्वच पक्षांच्या नेते मंडळींचा समाचार घेत त्यांच्यावर कडडून हल्ला चढवलाय. यावेळी अनेक मराठा बांधव आणि भगिनींनी आपलं मनोगत व्यक्त करून आपला राग व्यक्त केलाय. अनेक मराठा आमदार आपली खुर्ची वाचवण्यासाठी मोठ्या नेत्या मंडळींची मर्जी संपादन करण्यासाठी समाजाची गद्दारी करत आहेत. याची शिक्षा येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज दिल्याशिवाय राहणार नसल्याचंही पदयात्रेत सहभागी झालेल्या अनेक मराठा बांधवांनी सांगितलंय. या पदयात्रेत इतर अनेक समाजाचे नागरिक उपस्थित होते. पाहूया या पदयात्रेतील काही क्षण. विशालदादा मानकरी, धनंजय भालेकर आणि निखिल झेंडे यांनी मुंडन करून त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो असा त्यांनी संघटनेचा प्रयत्न केलाय. अंत्यविधी जो आहे तो अंत्यविधी आमचे बांधव तृतीय पंथींच्या हस्ते होणार आहे. अंत्यविधी पाणी पाजून घ्या पहिले धनंजय भाऊंना. आरक्षणाची अंतिम लढाई लढण्यासाठी आपण या ठिकाणी आपले मराठा वीर या ठिकाणी संघर्ष होता आदरणीय जरंगे पाटील